नमस्कार मित्रांनो, मराठी रेलटेल ह्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेली ती बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती रेग्युलर येत जातील. अर्थातच काही कागदी गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय, परंतु अशातच एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे औरंगाबाद मेट्रो संदर्भात. औरंगाबादमधील वाळूज ते शेंद्रा आणि तसेच बिडकीन ते हर्सूल या मुख्य मार्गावरती मेट्रो रेल्वे लाईनचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तसेच या संदर्भात कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात येणार आहे. महामेट्रोच्या माध्यमातून या संकल्पनेवर काम करणार असल्याची बातमी आहे. औरंगाबाद शहरात ही मेट्रो रेल्वे जर झाली तर महाराष्ट्रातील पाचव्या ठिकाणी म्हणजेच पुणे, मुंबई, नागपूर व नंतर नाशिकनंतर इथेसुद्धा मेट्रोचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हा प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असून डबल डेकर पूल तसेच मेट्रोची सोबतच पायाभरणी व्हावी या अनुषंगाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत महापालिका आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रोजेक्टचा DPR प्लान हा महामेट्रो स्वतः तयार करणार आहे अशी बातमी आहे. महामेट्रो ही भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची संयुक्त मालकीची कंपनी आहे. हा DPR करण्यासाठी जवळपास 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे कळत आहे, जो की ह्या महत्त्वाच्या प्रोजेक्टचे वेगवेगळे फेज निश्चित करेल. राज्यामध्ये सध्या पुणे, नागपूर, मुंबई येथे मेट्रो आहे. आता औरंगाबाद शहरामध्ये मेट्रोचा प्रोजेक्ट हा प्रस्तावित आहे. ह्या शहरामध्ये किमान 30 किलोमीटर मेट्रोचा प्रकल्प प्रस्तावित आहे. शहरामध्ये डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. यापूर्वी असे काम नागपूर येथे झालेले आहे, यामुळे नागपूरच्या खालोखाल ह्या भागातसुद्धा असे होऊ शकते. पहिला पूल हा रस्ता वाहतुकीसाठी असेल तर त्यावरील पूल हा मेट्रोसाठी असेल असे सांगण्यात आलेले आहे. औरंगाबाद शहरातील वाहतूक व्यवस्था, वाहनांची संख्या आणि इतर सुविधेचा अभ्यास पूर्ण करून मेट्रोचा मार्ग ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी एका पॅनलची नेमणूक होईल व नंतर 7 ते 8 महिन्यामध्ये DPR होऊ शकतो. आता आपण औरंगाबाद प्रस्तावित मेट्रोचे 2 मुख्य मार्ग पाहू. वर सांगितलेल्याप्रमाणे मार्ग अजून ठरवलेले नाहीत, त्यासाठी काही गोष्टी पाहिल्या जातील असे सांगितलेले आहे. तरी पण अंदाजित मार्गामध्ये जर बघायला गेलं तर पहिला मार्ग असेल शेंद्रा ते पंढरपूर वाळूज असा. हा मार्ग चिकलठाणा, सिडको, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप ते वाळूज महानगर असा असू शकतो. तर दुसरा मार्ग हा बिडकीन, पैठण रोड, रेल्वे स्टेशन, CBS, हडको ते हर्सूल असा असेल असे प्राथमिक अंदाज बांधला जातोय. असो, सध्या फक्त एक बैठक या मेट्रोबद्दल झालेली आहे. हा प्रकल्प मंजूर होणे, DPR तयार करणे, नंतर ज्या अडचणी येतील त्या पार करणे ह्या सर्व बाबी आहेत, त्यामुळे पुढे किती वेळ लागेल हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे. परंतु जर ही मेट्रो झाली तर औरंगाबाद शहराचा मुंबई पुणेच्या धर्तीवरती विकास होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.